गांधीजींचे बालपण। मोहनला अंधाराची खूप भीती वाटत असे। त्याला वाटायचं की अंधारात एखादं भूत त्याला पकडून नेईल। त्या रात्रीही खूप अंधार होता आणि मोहनला दुसऱ्या खोलीत जायचं होतं। त्याने प्रयत्न केला पण त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं। तो जागेवरच बसला। त्याची दाई रंभा जवळच उभी होती। तिने हसून मोहनला काय झालं म्हणून विचारलं तर त्याने सांगितलं की त्याला खूप भीती वाटते। कशाची भीती वाटते असं विचारताच तो म्हणाला की त्याला अंधाराची आणि अंधारात भूताने पकडण्याची भीती वाटते। भीतीने मोहन थरथर कापत होता। रंभाने प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला। तिने त्याला अंधाराला घाबरण्यासारखं काही नाही हे समजावलं। तिने त्याला श्रीरामाचं नामस्मरण करायला सांगितलं, त्यामुळे कोणतंही भूत त्याच्याजवळ येणारच नाही असं सांगितलं। प्रभू रामच त्याचं रक्षण करणार होते। रंभाचं बोलणं ऐकून मोहन खुश झाला। त्याने श्रीरामनामाचा जप करायला सुरुवात केली। आता त्याची भीती पळून गेली होती। रामनामाचा जप करतच तो खोलीतून बाहेर पडला। त्या दिवसानंतर मोहन कधीही घाबरला नाही। आता तो स्वतःला कधीही एकटा समजत नसे। प्रभू श्रीराम नेहमी त्याच्याबरोबर असत। याच विश्वासानं गांधीजींना आयुष्यभर शक्ती दिली। त्यांच्या मृत्यूसमयीही श्रीरामाचंच नाव त्यांच्या ओठांवर होतं। चोरी आणि पश्चाताप। त्या काळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं। एके दिवशी मोहनच्या मित्राने त्याला विचारलं की इंग्रजांचं आपल्यावर राज्य करण्याचं आणि त्यांच्या ताकदीचं रहस्य त्याला माहिती आहे का? मोहनला उत्तर माहीत नव्हतं। तो मित्र म्हणाला की ते मांस खातात। आपणही जर मांस खायला सुरुवात केली तर इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावू शकू। मोहनचा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसला। त्याच्या मित्राने मोहनलाही मांस खाण्याचा सल्ला दिला। पण मोहनचं घर तर शुद्ध शाकाहारी होतं। मोहनला घरच्यांना याबद्दल काहीही कळू द्यायचं नव्हतं। त्याने घराबाहेर मांस खाल्लं आणि ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली। पण तो खोटं बोलायच्या विरुद्ध होता। आपल्या घरच्यांना फसवल्याबद्दल त्याला खूप वाईट वाटत होतं। शेवटी त्याने निश्चय केला की तो आपल्या आईवडिलांना कधीही फसवणार नाही आणि आयुष्यात पुन्हा कधीही मांसाला स्पर्शही करणार नाही। त्या दिवसापासून मोहन संपूर्ण शाकाहारी बनला। मोहनच्या मित्रांनी त्याला धूम्रपान करायलाही शिकवलं होतं। त्यासाठी त्याला घरून पैसे चोरावे लागत किंवा उधारी करावी लागत असे। जेव्हा उधारी खूपच वाढली तेव्हा त्याने आपल्या मोठ्या भावाचं सोन्याचं कडं चोरलं आणि ते विकून आपली उधारी चुकवली। मोहनने आता सगळी उधारी चुकवली होती। पण त्याबरोबरच त्याला पश्चातापही झाला होता। त्याने आयुष्यात पुन्हा कधीही चोरी न करण्याची प्रतिज्ञा केली। आपण चोरी केली म्हणजे गुन्हा केला या विचारानं त्याने वडिलांना सांगून प्रायश्चित्त करायचं ठरवलं। एका कागदावर त्याने पत्र लिहून आपला गुन्हा कबूल केला आणि ते पत्र आपल्या आजारी वडिलांच्या हातात दिलं। वडिलांनी ते पत्र वाचलं आणि एक खोल श्वास घेऊन काहीही न बोलता ते पत्र फाडून टाकलं। मोहनला फार वाईट वाटलं। त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। सत्याचं सामर्थ्य त्याने पाहिलं होतं। त्या दिवसापासूनच सत्य हाच त्याच्या जीवनाचा आधार बनला। सत्याच्या वाटेवर। मोहनला राजा हरिश्चंद्राचं नाटक पाहायचं होतं। तो आपल्या वडिलांकडे गेला पण ते कामात व्यस्त होते। त्याने वडिलांना राजा हरिश्चंद्राच्या नाटकाला चलण्याचा आग्रह केला पण खूप काम असल्याने वडिलांनी त्याला नंतर कधीतरी पाहू असं सांगितलं। पण मोहनने त्यांच्याकडे मित्राबरोबर नाटकाला जायची परवानगी मागितली। वडिलांनी त्याला काळजी घ्यायला सांगितली आणि लवकर घरी येण्यास बजावलं। नाटकात राजा हरिश्चंद्र आपलं वचन पूर्ण करण्यासाठी
आपलं राज्य पत्नी आणि मुलांनाही देऊन टाकतो. नाटकाच्या शेवटी सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. त्या गोष्टीने मोहनदासांच्या मनावर खोल परिणाम केला होता. त्याला वाटलं की आपल्यालाही राजा हरिश्चंद्राप्रमाणे वचन निभावण्याची शक्ती प्राप्त व्हावी, ज्यायोगे सत्यासाठी त्याला कोणत्याही संकटाचा सामना करता येईल. नाटक खूपच छान होतं. आपल्या मित्रांशी चर्चा करताना तो म्हणाला की राजा हरिश्चंद्र एक महान व्यक्ती होता. सत्याच्या रक्षणासाठी त्याने आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्याने मित्रांना सांगितलं की आपण सर्वांनीही हरिश्चंद्राप्रमाणे सत्यवचनी झालं पाहिजे. त्याच्या मित्रांना ते असंभव वाटत होतं, कारण सामान्य लोकांसाठी असं जीवन व्यतीत करणं फारच कठीण होतं. मोहन म्हणाला की त्यासाठी आधी देवावर विश्वास हवा, मग कठोर मेहनतीनेच आपण आपलं जीवन सत्यमय बनवू शकतो. त्याने त्या क्षणीच निश्चय केला की तो पुढील आयुष्यात फक्त सत्याचाच मार्ग अनुसरेल. मित्रांचा त्याच्यावर फारसा विश्वास बसला नाही, पण त्या दिवसापासून मोहनने सत्य मार्गाने आयुष्य व्यतीत केलं. मोठा झाल्यावर आपलं जीवनही त्यांनी सत्यासाठी पणाला लावलं. सत्य आणि साहस या गुणांनी गांधीजींना जीवनातील अत्यंत कठीण परीक्षेतही विजयी केलं. त्यांच्या या यशाने सर्व जग अचंबित झालं. प्रामाणिक मुलगा. एके दिवशी श्री गाईल्स शाळेत अध्यापकीय परीक्षण करायला आले होते. त्यांनी सर्व मुलांची इंग्रजी स्पेलिंगची परीक्षा घ्यायचं ठरवलं. मोहनचे शिक्षक परीक्षकांना घाबरत होते. मुलं चुकतील की काय अशी त्यांना भीती वाटत होती. गाईल्सनी मुलांना किटलचं स्पेलिंग लिहायला सांगितलं. त्यांनी मुलांना त्यासाठी 5 मिनिटं दिली. चूक होईल म्हणून सगळे घाबरत होते, पण त्यांनी स्पेलिंग लिहिलं. गाईल्सनी शिक्षकांना सगळ्यांच्या पाट्या जमा करायला सांगितलं. शिक्षक पाट्या जमा करत असताना त्यांनी पाहिलं की मोहनचं स्पेलिंग चुकलं होतं. त्यांनी मोहनला खूण केली की त्याने बाजूच्या मुलाचं स्पेलिंग पाहून लिहावं आणि आपली चूक सुधारावी, पण मोहनने तसं करण्यास नकार दिला. श्री गाईल्स निघून गेल्यावर शिक्षकांनी मोहनला उभं केलं आणि विचारलं की त्यांनी खूण केली असतानाही त्याने चूक सुधारली का नाही. मोहनने सांगितलं की त्याला कोणाची नक्कल करायची नव्हती. शिक्षकांनी सांगितलं की वर्गात फक्त त्याचंच उत्तर चुकलेलं आहे. मोहनने त्यांना सांगितलं की त्याला आपली चूक माहीत होती, पण त्याला चुकीच्या मार्गाने जायचं नव्हतं. सत्याग्रह. साऊथ आफ्रिकेत भारतीयांना क्षुद्र समजलं जायचं, त्यांना हीन वागणूक दिली जायची, भारतीयांना कुली म्हटलं जायचं. लवकरच गांधीजींनाही याचा अनुभव आला. गांधीजी एकदा रेल्वेच्या प्रथम श्रेणीतून प्रिटोरियाला जात होते. मध्ये एक युरोपियन प्रवासी तिथे आला. गांधीजींना तिथे पाहून त्याला राग आला. त्याने गांधीजींना त्या डब्यातून निघून जायला सांगितलं, परंतु गांधीजींकडे त्या डब्याचं तिकीट असल्याने त्यांनी जायला नकार दिला. त्या माणसाने सांगितलं की तो डबा फक्त गोऱ्या लोकांसाठीच आहे आणि ते जर त्वरित उतरले नाहीत तर त्याला स्टेशन मास्टरकडे तक्रार करावी लागेल. गांधीजी आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी उतरायला नकार दिला. त्या माणसाने स्टेशन मास्टरकडे तक्रार केली आणि या कुलीला 3rd दर्जाच्या डब्यात पाठवा असं सांगितलं. गांधीजींनी सांगितलं की त्यांच्याकडे 1st वर्गाचं तिकीट असल्याने ते असं करू शकत नाहीत. पोलिसांनीही त्यांना त्या डब्यातून उतरायला सांगितलं. गांधीजींनी वाद घालायचा प्रयत्न केला, पण त्यांचं म्हणणं कोणीही ऐकलं नाही. शेवटी पोलिसांनी गांधीजींना त्यांच्या सामानासह डब्याच्या बाहेर ढकलून दिलं. ट्रेन निघून गेली. अख्खी रात्र गांधीजींनी कडाक्याच्या थंडीत काढली, पण सामानाला हातही लावला नाही. या घटनेनं त्यांच्या जीवनाची दिशाच बदलून टाकली. ती घटना म्हणजे मानव जातीवर अन्याय होता आणि त्याचा विरोध करायचा त्यांनी निश्चय केला.
अशा अन्यायाविरुद्ध त्यांनी सत्याचा उपयोग शस्त्र म्हणून केला. पुढे या शस्त्राला सत्याग्रह हे नाव दिलं गेलं. आज्ञाधारकपणा. एके दिवशी गोपाळ कृष्ण गोखले गांधीजींच्या आश्रमात आले. आश्रम आणि तिथले उपक्रम पाहून ते खूप प्रभावित झाले. त्यांनी गांधीजींना सांगितलं की आश्रम बघून त्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी आश्रमातील उपदेशांबद्दल विचारणा केली. गांधीजींनी सांगितलं की मोठ्यांचं आज्ञापालन, कर्तव्याप्रती आदर, श्रद्धा असे अनेक समाजासाठी उपकारक उपदेश ते आपल्या शिष्यांना देतात. गोखल्यांनी विचारलं की त्यांना ते उपदेश इतके महत्त्वाचे का वाटतात. गांधीजींनी त्यांना श्रावण बाळाची गोष्ट माहीत आहे का असं विचारलं. गोखल्यांना ती गोष्ट नीट आठवत नव्हती. गांधीजींनी त्यांना सांगितलं की ती एका आज्ञाधारक मुलाची गोष्ट आहे. तो आपल्या अंध आईवडिलांची प्रत्येक आज्ञा पाळत असे. गांधीजींनी लहानपणी श्रवणाच्या पितृभक्तीवर आधारित एक नाटक पाहिलं होतं. श्रावण बाळाची आज्ञाधारकता आणि मातृपितृभक्तीचा त्यांच्या बालमनावर खोल परिणाम झाला होता. आपल्या मात्या पित्यांसाठी श्रावण बाळाने सर्व संकटांचा सामना केला होता. गांधीजी आपल्या शिष्यांना तोच आदर्श घालून देत होते. त्यांना एक चांगला माणूस बनायला मदत करत होते. गोखल्यांना आनंद झाला. ते म्हणाले की प्रेम, आज्ञाधारकता आणि श्रद्धेसारखे गुण आपल्याला पुढील पिढीपर्यंत पोचवणं आवश्यक आहे. मुलांचे लाडके गांधीजी. गांधीजींना मुलांबरोबर खेळायला फार आवडत असे. एका छोट्या मुलाला गांधीजींचा पोशाख पाहून फार दुःख झालं. त्याला आश्चर्य वाटलं की इतकी महान व्यक्ती साधा कुर्ता सुद्धा वापरत नाही. त्या मुलाने एक दिवस गांधीजींना तसं विचारलं असता गांधीजी म्हणाले की ते फार गरीब आहेत, त्यांना कुर्ता विकत घ्यायला परवडत नाही. मुलाने त्यांना सांगितलं की त्याची आई त्यांच्यासाठी नवीन कुर्ता शिवून देईल. गांधीजींनी त्याला विचारलं की त्याची आई किती कुर्ते देईल, कारण त्यांनी एकट्याने कुर्ता वापरणं चांगलं दिसणार नाही. मुलाने त्यांना किती कुर्ते हवे आहेत असं विचारताच गांधीजी म्हणाले की त्यांचा परिवार खूप मोठा आहे. त्यांनी विचारलं की मुलाची आई त्यांना 40 कोटी बांधवांसाठी कुर्ते देईल का. मुलगा विचारात पडला. त्याला समजलं की गांधीजी सगळ्या देशालाच आपलं कुटुंब मानत होते आणि स्वतःला कुटुंब प्रमुख, देशाचे सर्व नागरिक त्यांचे मित्र आणि सहयोगी होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी. मोहनदास करमचंद गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर नामक एका संस्थानात झाला. 19व्या शतकातील ते सर्वात आदरणीय आध्यात्मिक राजकीय नेता होते. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने त्यांनी भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत केली. आज आदराने आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. सर्व भारतीय गांधीजींना आदराने महात्मा म्हणतात. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबांशी झाला. 1888 साली कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी गांधीजी लंडनला गेले. 1891 साली ते वकिली करण्यासाठी भारतात परत आले. परंतु वकिली व्यवसायात ते खुश नव्हते. 1893 साली ते न्यायालयीन कामासाठी साऊथ आफ्रिकेला गेले. त्यावेळी साऊथ आफ्रिकेवरही इंग्रजांचंच राज्य होतं. तिथे त्यांना भयंकर अपमानाला सामोरं जावं लागलं. त्यांनी पाहिलं की तिथे राहणाऱ्या सर्वच भारतीयांना असा अपमान सहन करावा लागतोय. गांधीजींनी 21 वर्ष साऊथ आफ्रिकेत राहून तेथील भारतीयांच्या हक्क आणि सन्मानासाठी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. जुलमी शक्तींशी लढा देण्यासाठी त्यांनी साहस, सत्य आणि अहिंसा या तत्वांवर आधारित आपली एक शैली विकसित केली आणि त्याला सत्याग्रह असं नाव दिलं. ते म्हणायचे की व्यक्तींचं कार्य हे त्याच्या फळापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आपली राजकीय आणि सामाजिक लक्ष्य गाठण्यासाठी
त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने अहिंसा आणि असहकाराचा प्रसार केला. 1915 साली गांधीजी भारतात परतले आणि पुढील 15 वर्षातच भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख नेते बनले. आपल्या सत्याग्रहांनी त्यांनी स्वतंत्र भारताची मागणी इंग्रज सरकारपुढे ठेवली. साऊथ आफ्रिका आणि भारतात त्यांना अनेकदा कारागृहात जावं लागलं. सत्कार्यासाठी शिक्षा भोगणं ते गौरवास्पद मानत. आपल्या आयुष्यात त्यांनी जवळजवळ 7 वर्ष राजकीय कारणांसाठी कारागृहात घालवले. गांधीजी वैयक्तिक उपोषणांद्वारे अहिंसेचं महत्त्व सर्वांना पटवून देत. आपल्या अथक परिश्रमांनी गांधीजींनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यावेळी इंग्रजांनी भारताचं विभाजन भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये केलं. गांधीजी एक राष्ट्राचे पुरस्कर्ते होते, ज्यात हिंदू आणि मुसलमान प्रेमाने एकत्र राहतील. 30 जानेवारी 1948 नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली. भारताच्या आणि जगाच्या इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर झाले.